हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी पाहणार आहोत ती म्हणजे पवित्र पोर्टल रद्द करण्याची मागणी आत्ता करण्यात आलेली आहे आणि शिक्षक भरतीसाठी स्वातंत्र्य द्या अशी मागणी संस्थाचालकांकडून करण्यात आलेली आहे याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर खाली जो लाल ऑप्शन दिसत आहे त्या चॅनल ऑप्शनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र रद्द करा शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्या राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा शासनाकडे आग्रह आपणा सर्वांना माहीतच आहे की राज्यामध्ये इता पहिली ते बारावीसाठी संपूर्ण प्रक्रियेसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती गेली कित्येक वर्ष ही प्रति प्रक जी भरती प्रक्रिया आहे ही प्रक्रिया रेंगाळलेली आपल्याला दिसून येत आहे आणि ही भरती प्रक्रिया दा पहिल्यांदाच ऑनलाईनरित्या म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येत होती मात्र या पवित्र पोर्टलमध्ये अनेक अडचणी आणि विविध कोर्टाच्या याचिकेमुळे ही भरती प्रक्रिया नेहमीच प्रलंबित राहिली राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल रद्द करावे व शाळांना शिक्षक भरतीचे स्वातंत्र्या स्वातंत्र्य द्यावे असा आग्रह राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे धरला आहे प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयाबाबतच्या विविध घटकावर परिस्थितीवर विचारविनिमयसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील उपाध्यक्ष वसंत गोयखेडकर व इतर सर्व आदीने सहभाग घेतलेला होता आणि यामध्ये प्रमुख मागण्या के काय केलेल्या आहेत पहा सध्या ऑनलाईन शिक्षण द्यावे पावसाळ्यानंतर कोरोना परिस्थितीचा विचार करून ऑफलाईन शाळा सुरू करण्यावर विचार व्हावा ज्या शाळेत अर्ध्यापेक्षा जास्त रिक्त पदे आहेत ती भरण्याची परवानगी द्यावी पवित्र पोर्टल रद्द करावे वेतनेतर अनुदान पाच टक्केवरून दहा टक्के करावे शाळांवर जंतुकी करण्यासाठी सॅनिटायझर व इतर उपकरणे घेण्यासाठी अनुदान द्यावे विनाअनुदानित शाळा व अनुदानावर आणाव्यात व तेथील शिक्षकांचे वेतन सुरू करावे अनुकंपा तत्वावरील लिपिक व सेवकवर्गीय पदे मंजूर करावीत अकरावेचे प्रवेश सरळ पद्धतीने करावेत संच आधार नंबरची सक्ती करू नये अशा विविध मागण्या या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहेत मात्र सर्वात महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे पवित्र पोर्टल रद्द करून शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्यात आले त्यामुळे आत्ता या पवित्र पोर्टलवरती पुन्हा ही संस्था चालकांची मागणी किंवा राज्य शिक्षण संस्था महामंडळाने धरलेल्या आग्रहाबाबत शासनाची काय भूमिका होते किंवा राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आणि असं होण्यापाठीमागं महत्त्वाचं कोणतं कारण आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा धन्यवाद